हॅलो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टी ई टीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे एक नवीन नोटिफिकेशन आपल्याला महा टी ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळालेली आहे काय आहे ती नवीन नोटिफिकेशन त्याविषयी आपण अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीच्या संदर। संदर्भामधल्या आणि टी ई टीच्या संदर्भामधल्या माहितीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाणार आहे मित्रांनो जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे महाराष्ट्र टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा याचं हे ऑफिशियल पेज आहे आणि ऑफिशियल पेजवर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ती सूचना नेमकी काय आहे कशाच्या संदर्भामध्ये आहे ती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे जसं की तुम्हाला एक नोटिफिकेशन या ठिकाणी स्क्रोल होताना दिसत आहे आणि ती नोटिफिकेशन काय आहे परीक्षार्थी त्यांच्या महा टी ई टी लॉग इनवर नावातील स्पेलिंग आणि जातीतील बदल दिनांक सव्वीस जुलै दोन हजार वीसपर्यंत नोंदवू शकतात याचा अर्थ काय आहे की आपल्याला जे आहे ईडब्ल्यू एस असेल किंवा मराठा कॅटेगरी असेल ती अपडेट करण्याकरिता या ठिकाणी महा टी ई टीने अजूनही एका दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे याचा अर्थ आज पंचवीस जुलै आहे उद्या सव्वीस जुलैपर्यंत जे आहे आपल्या नावामध्ये जर का बदल असेल त्या ठिकाणी आणि आपल्या जातीमध्ये जर का बदल असेल तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बदल करता येणार आहे त्याची सुविधा यांनी या ठिकाणी या उपलब्ध करून दिलेली आहे आता दुसरा एक प्रश्न महत्त्वाचा जो की माझ्या मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये वारंवार विचारला जातो आहे की महा टी ई टीचा रिझल्ट केव्हा लागणार आहे त्या संदर्भामध्ये आपण जर का अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि परीक्षा परिषद पुण्याला या ठिकाणी फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात आलेलं आहे की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे महा टी ई टीचा रिझल्ट टाकणार आहे कारण आता हे जे सव्वीस जुलैला एकदा आपली नोंदणी झाली की मग ही जी वेळ आहे ती संपलेली असणार आहे आणि त्याच्यानंतर सत्तावीस तारखेपासून जे आहे फायनल रिझल्ट लावायला ते सुरुवात करणार आहे आतापर्यंत कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे आहे त्यांच्या ऑफिसमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या केवळ पंधरा टक्के एवढीच होती त्याच्यामुळे जे आहे मॅनपावर कमी असल्यामुळे त्या ठिकाणी पेपर तपासणीचं काम पूर्णपणाने होऊ शकलेलं नाही परंतु आता त्याला गती मिळेल आणि त्यांचं म्हणणं आहे की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे महा ई टीची जी परीक्षा झाली होती एकोणावीस जानेवारी दोन हजार वीसला त्याचा रिझल्ट आम्ही लावणार आहे कोणी आपल्यापैकी असं असेल की ज्याला अजूनही नावामध्ये आणि कॅटेगरीमध्ये ज्याला बदल करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर आपला लॉग इन करा आणि यामध्ये बदल करून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल याला लाईक करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका